ओके नमस्कार, मी डॉक्टर बाबा भागवत. मी गेली 48 वर्ष वैद्यकीय प्रॅक्टिस करतो आणि गेली 35 वर्ष मी घरी औषधं तयार करतो. आयुर्वेदात पाऱ्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. चरक काळापासून आयुर्वेदात पाऱ्याची पाऱ्यांयुक्त औषधं करत होते. रसशास्त्राची जशी प्रगती होत गेली तसतशी आयुर्वेदात पारा वापरण्याचे प्रमाण वाढले. अनेक औषधात पारागंधक कज्जली वापरली जात असते. हा पारा अशुद्ध स्वरूपात वापरला तर शरीराचे नुकसान करतो, म्हणून तो पारा शुद्ध स्वरूपात वापरायला पाहिजे. आणि त्या शुद्धीची आयुर्वेदात अष्टसंस्कार सांगितलेले आहेत, ते अष्टसंस्कार आता आपण पाहू. नमस्कार, मी नीला भागवत, डॉक्टर भागवत यांची बायको. गेली 35 वर्ष आम्ही आयुर्वेदिक औषधं घरी करतो, त्यात प्रामुख्यानं आम्ही भस्म करतो. आणि अष्टसंस्कार करायचं ज्या वेळेला मनात आलं त्यावेळेला आम्ही हे केलेलं कोणी पूर्वी आहे का याची चौकशी केली, तेव्हा असं लक्षात आलं की आमचं आम्हाला ग्रंथ हेच गुरु असं समजून ही प्रक्रिया सगळी करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला आम्ही ही केलेले संस्कार बघताना जर कुठे चूक आढळली तर कृपया ती आम्हाला नंतर सांगा, कारण आम्हाला याच्यामध्ये कोणीही गुरु नव्हता. हे पाण्याचे अष्टसंस्कार करताना आम्ही याच्यामध्ये आत्ताच्या काळाप्रमाणे थोडा बदल केला. म्हणजे त्यावेळेला उद्वपाचनाकरता त्यांनी मातीची मडकी घ्या म्हणून सांगितलं, आता काचेची भांडी आम्ही त्याच्याकरता वापरली. काळानुरूप बदल करून स्वतःच्या सोयीनुसार पण कुठेही त्या संस्काराला बाधा येणार नाही अशा रीतीने आम्ही हे अष्टसंस्कार केलेले आहे, ते आपण बघा. पाऱ्याचा पहिला संस्कार स्वेदन संस्कार. पाऱ्याचा अष्टसंस्कारापैकी कुठलाही संस्कार करताना आपल्याला या संबंध प्रक्रियेमध्ये कांजीची भरपूर प्रमाणात गरज असते. त्यामुळे हे संस्कार सुरू करण्याच्या आधी आपण कांजी खूप प्रमाणात करून ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिला स्वेदन प्रकार सुरू करताना आपण कांजी कशी करायची ते पहिल्यांदा पाहू. कांजी करण्याचे अनेक प्रकार आहेत. पाऱ्याच्या अष्टसंस्कारात कांजीची आपल्याला खूप जरूर आहे हे आधीच सांगितलं. या कांजीकरता 1 किलो तांदूळ, पांढरा मुळा, मोहरीची डाळ, सेंधव आणि मोहरीचं तेल या गोष्टींची जरुरी असते. सगळं मिश्रण शिजवून घ्यायचं, ते गार करायला 24 तास लागतात. गार झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये 1/3 बरणी भरेल इतकं हे शिजवलेलं मिश्रण घालायचं आणि त्याच्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये उरलेल्या भागामध्ये बरणीच्या पाणी भरून ठेवायचं. 15 दिवस ती बरणी मागकापड करून उन्हात ठेवायची आणि 15 दिवसांनी ते वरचं पाणी, भाताच्या वरचं पाणी जे आहे ती म्हणजे कांजी, ते पंपाने काढून घ्यायचं. आम्हाला या सर्व अष्टसंस्कारांच्या करता 3-4 वेळेला कांजी करायला लागली, कारण दरवेळी प्रत्येक संस्कारानंतर पारा धुवून घेताना तो कांजीत धुवायचा असतो. स्वेदन संस्कारामध्ये कांजीत तो वाफवायचा असतो, त्यामुळे कांजी आधी करून ठेवणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. पहिल्याच स्वेदन संस्काराच्या वेळेला आम्ही जवळजवळ 20 लिटर कांजी आधी करून ठेवलेली होती. स्वेदन संस्कार करताना पारा मुशीमध्ये ठेवून आपल्याला तो कांजीमध्ये उकळत ठेवायचा. त्या मूस करण्याकरता सुंठ, मिरी, पिंपळी, सैंधव, तांबडी मोहरी, लसूण, किरडा, बेहडा, आवळा, आलं, महाबला, नागवला, तांदुळजाची पानं, पुनर्नवा, चित्रक, नवसागर ही सगळी द्रव्य वापरायची असतात. प्रत्येकी 100 ग्रॅम द्रव्य घेतली, त्याचा लगदा केला, काचेचा ग्लास पालथा घातला आणि त्याच्यावर ग्रंथात सांगितल्याप्रमाणे भुर्जपत्र न घालता कर्दळीची पानं, जी सध्या आपण काही वेळेला स्वयंपाकाकरता सुद्धा वापरतो, ती घालून त्याच्यावर या लगद्याचा लेप दिला, त्याच्यावर एक कापडाचा तुकडा घातला, पुन्हा लेप दिला, असं 3 वेळेला लेप देऊन ते सगळं वाळत ठेवलं. 3 दिवसांनी ग्लासच्या वरनं ती
ग्लासच्या आकाराची झालेली मूस बाहेर काढली आणि नंतर त्या मुशीमध्ये पारा भरला. अशा मी चार मुशी केल्या होत्या, कारण 3 किलो 860 ग्रॅम पारा पहिल्यांदा घेतलेला होता. चार मुशी केल्या, प्रत्येक मुशीमध्ये पारा भरला. ती प्रत्येक मूस 4 पदरी कापडामध्ये घट्ट बांधली आणि नंतर एका पातेल्यात कांजीत घातली. पातेल्यामध्ये वरती लाकडाचं लाटणं म्हणा किंवा पट्टी म्हणा असं ठेवून त्या पातेल्यामध्ये त्या मुशी लाकडाला टांगून नुसत्या जमीन पातेल्याच्या तळाला ते न टेकणार नाही अशा लोंबत ठेवल्या आणि 72 तास ते मंद अग्नीवर म्हणजे बारीक गॅसवर त्या मुशी वाफवल्या. याकरता 72 तास सतत ठेवायचा असल्यामुळे कांजी वाफेने उडून जाणार, त्याच्याकरता भरपूर कांजी लागणार, ती मधनं मधनं घालायला लागते. म्हणून रात्रीच्या वेळेला दर 2 तासांनी आम्ही गजर लावून उठून त्या पातेल्यामध्ये कमी झालेली कांजी भरत होतो. 3 दिवसांनी म्हणजे 72 तासांनी ज्या वेळेला हा संस्कार पूर्ण झाला त्यावेळेला गॅस बंद केला आणि त्या मुशी बाहेर काढल्या. बाहेर काढल्यावर तो पारा आपला आपण गार होऊ दिला, स्वांगशीत होऊ दिला आणि नंतर त्या केलेल्या मुशींच्या द्रव्यांपैकी काही पाऱ्यामध्ये घुसलेलं असेल, पाऱ्यामध्ये शिरलेलं असेल म्हणून तो पारा पुन्हा कोमट कांजीनी धुऊन काढला. करून आम्ही हा संस्कार करीत आहोत. पाऱ्याचा अष्टसंस्कारापैकी पहिला संस्कार स्वेदन तो आपण पाहिलाच आहे. दुसरा संस्कार मर्दन, हा संस्कार 3 दिवस व 3 रात्री सतत तप्तखलात करायचा असतो. त्यासाठी आम्ही हे यंत्र तयार करून घेतले आहे. त्यामध्ये बसवलेली मोटार ही सतत 100 तास चालू शकते. त्यातील खलात जो बत्ता बसवलेला आहे त्याचे वजन 14 किलो आहे. खलाचे बाहेर पाण्याची टाकी आहे. त्या टाकीखाली बर्शेंचा गॅसची शेगडी आहे. शेगडीमुळे पाणी गरम ठेवण्याची क्रिया होईल व त्यात ठेवलेला खल तप्त राहील. ग्रंथात शेळीच्या लेंड्या किंवा तुसाचा अग्नी देण्यास सांगितलेले आहे. तुसाचा अग्नीमुळे खलाचे तापमान 350 डिग्री सेंटीग्रेडच्या जवळपास ठेवले जाईल. या उष्णतेने पारा उडून जाण्याची शक्यता आहे. म्हणून तप्त खल ठेवण्यासाठी आम्ही पाणी वापरलेले आहे. मर्दनासाठी घेतलेला पारा 3 किलो 886 ग्रॅम आहे. तो बाऱ्याच्या 1/16 मर्दना आम्ही प्रत्येकी 250 ग्रॅम द्रव्य घेतली. ते पहिले द्रव्य विटकर चोरा, हा विटकर चोरा, हा विटकर चोरा 250 ग्रॅम आहे आणि मी तो खालात घालत आहे. सेंदव आहे, ते 250 ग्रॅम घेतलेले आहे. आजळी आहे, शेगडी कोळशाची शेगडी किंवा भट्टी ज्या तिथे लावतात त्याच्यावर जी कोळशाची काजळी धरते ती या संस्कारासाठी वापरली जाते. आहे तांबडी मोहरी, हे द्रव्य सुद्धा 250 ग्रॅम घेतलेले आहे. त्याच्या गुळ हे द्रव्य 250 ग्रॅम घेतलेले आहे. आहे दही, हे द्रव्य 250 ग्रॅमच घेतलं तर खलताना सगळा गोळा होतो आणि ते पातळ राहण्यासाठी अधिक दह्याची जरूर असते. म्हणून याचे माप नक्की घेतलेले नाही, कारण ऋतुमानानुसार आणि खल तापण्यानुसार ते दह्याची कमी जास्त लागते. हा पारा 3 किलो 886 ग्रॅम घेतलेला आहे. प्रथम जेव्हा पाऱ्यावर याच्यावर मी प्रथम स्वेदन संस्कार केले. स्वेदन संस्कारासाठी पारा घेताना तो 3 किलो 878 ग्रॅम घेतला. स्वेदनानंतर तो उरला 3 किलो 870 ग्रॅम. याचा अर्थ स्वेदनासाठी 8 स्वेदनाच्या संस्कारामुळे 8 ग्रॅम
पाऱ्यात घट आली व त्यानंतर 2 ग्रॅम हा तपासणीसाठी काढून ठेवला. म्हणजे आता स्वेदनानंतर मर्दन संस्कारासाठी 3 किलो 868 ग्रॅम पारा वापरलेला आहे. सैंधव पहिला विकरीचा चुरा टाकला, आता सैंधव टाकले. काजळी ज्याला आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये घेरोसा म्हणतात, घेरोसा मराठीत म्हणतात पिढी मोहरी. मोहरी संध्याकाळचे 6:30 वाजले आणि 6:30 वाजता आज पारा आणि कोण यांची अशी स्थिती आहे. दही थोडंसं कमी पडलं होतं म्हणून दही नंतर पुन्हा आणलं. दही मात्र याला खूप लागतंय, म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 1 लिटर दही 1 किलो दही लागलेलं आहे. आणखी 2 किलो दही आणून आणि दूध तापवणे दूध भिजून ठेवलेलं आहे. त्यामुळे दह्याचं प्रमाण हा सगळा संस्कार संपल्यावरच एकदम किती लागलं हे कळ. मर्दनक्रिया सुरू केल्यापासून बरोबर 25 तासांनी खालचा पारा खलातला अजिबात दिसत नाही. सगळं तर ते जे मिश्रण घातलेलं होतं ते त्याशी एकरूप झालेलं आहे. फक्त हा जो बत्ता आहे त्या बत्त्याला जे पांढरे कण दिसतात ते पाऱ्याचे चिकटलेले आहेत. ते खरडून खरडून काढून पुन्हा त्याच्यामध्ये घालायचे आणि खलाच्या कडेला काही कण लागलेले. हे सर्व करताना आम्ही काल रात्रभर खर बंद ठेवला होता. आज सकाळी पुन्हा चालू केला पण मध्येच त्याची जरा क्लिप निघाली त्यामुळे पुन्हा 2 तास तो बंद होता. आता पुली व्यवस्थित झालेली आहे, अजिबात पुलीचा कटकट आवाज येत नाही आणि खल व्यवस्थित चालू आहे. खाली गॅस पेटवलेला आहे तो चालू आहे. आजपासून 2रा दिवस सुरू झालाय, दही घालणं त्याच्यामध्ये सतत चालू आहे. जरा घट्ट झालं की तो बत्ता अडतो आणि पुन्हा दही घालायला लागतं. दही घातल्यावर पातळ झालं की पुन्हा खळ सुरू होतो. आज 3रा दिवस संपत आलाय मर्दन क्रियेचा. आज 4 दिवसभर पारा खूप निसळला गेला होता पण मधनच असे बारीक बारीक थेंब बाहेर येत होते. आता हे जे याच्यात दिसतात पांढरे पांढरे ते त्याच्यानंतर पुन्हा काही वेळाने ते नाहीसे व्हायचे आणि पुन्हा यायचे. काल रात्री शेजाऱ्यांनी जरा तक्रार केली त्यामुळे रात्रभर खल बंद ठेवला होता. आता सकाळी उठल्यावर पुन्हा चालू केलं. आज संध्याकाळी आता
खल बंद करून पारा धुवायचा. त्याच्यात पहिल्यांदा गरम कांजी घालून ठेवला आणि उद्या सकाळी चौथ्या दिवशी पारा धुणार. आता खळणं संप मर्दन संपलेलं आहे आणि आता सगळा बत्ता आणि खल हे एकमेकांपासून मोकळा करून आम्ही खल बत्ता बाहेर काढतोय. म्हणजे मग आतला जो पारा आणि त्याचं मिश्रण असेल ते सगळं बाहेर काढतायत. तर त्या बत्त्याला बराच पारा आणि ते बाकीचं मिश्रण चिकटलेलं आहे, त्यामुळे तो आम्ही बादलीत ठेवतोय आणि त्याच्यामध्ये मग पाणी. 3 दिवसाच्या खलानंतर 4 किलो पारा आणि हे बाकीचं सगळं मिश्रण यांचा असा साध्या शब्दात म्हणजे चिखल झालाय. आता तो धुवून त्यातनं पारा वेगळा काढायचा. हे जे मिश्रण आहे याच्यातनं पारा वेगळा होईल रात्री गरम कांजी घालून ठेवल्यामुळे रात्रभर, असं ग्रंथात लिहिलेलं होतं. म्हणून मी रात्री कांजी गरम करून घालून ठेवली पण तो काही पारा वेगळा झालेला दिसत नाही आहे. म्हणून आत्ता ते जे सगळे गाठी गाठी झालेल्या होत्या त्या मी या नायलॉनच्या चाळणीमधनं चाळून घेतोय. म्हणजे मग खाली थोडं पाणी ठेवलंय पातेल्यात हे इथे, म्हणजे मग त्याच्यात ते गळत आहे, थोडंसं खाली गळायला लागलेलं आहे. आणि हे सगळं करण्याकरता हा डॉक्टर समीर देशपांडे बरोबर वगैरे हा मला मदतीला आलेला आहे. आता डॉक्टर भागवत हे खल धुण्याचं काम करणार. खलात असलेला पारा आणि बाकीचं सगळ्या वस्तूंचं मिश्रण हे सगळं धुवून या दोन भागल्या भरून पाणी चिखल निघालेलं आहे. त्याच्या खाली थोडासा पारा शिल्लक असण्याची शक्यता आहे. हे सगळं करून धुवून नुसतं गाठी मोडायला आणि सैलसर ते मिश्रण करायला 1.5 तास लागला. त्याच्या पुढे हा पारा आम्ही काढलेला आहे. आता उद्या तो पुन्हा धुवायचा आहे आणि एकंदर टोटल किती पारा मिळाला आहे हे त्यावेळेला कळेल. आज सोमवार 16 एप्रिल. गेले 4 दिवस एवढ्या सगळ्या भांड्यांमधनं पारा धुतलेलं पाणी त्या व त्याच्यात घेतलेल्या मिश्रणासकट वरती जे तरंगून आलेलं होतं ते सगळं वाळवायला ठेवलेलं होतं. आज 16 तारखेला पारा अजून गोळा होऊन येत नाही आहे. ते तो पिठासारखा झालेला आहे. हे पीठ झालेलं आहे पाऱ्याचं. त्याच्यातले काही काही गोळे तयार झाले. अजून हा गोळा होऊन येत नाही आहे पण याची काही काही ठिकाणी गोळे झालेले आहेत. त्याच्यावरनं असं वाटतंय की बहुतेक मर्दन या क्रियेनंतर पायाचं पीठ होत असावं. कारण नंतरचं जी मूर्छन ही क्रिया आहे त्या मूर्छनाच्या क्रियेत असं दिलेले आहे की नष्टपिष्टत्व झालेला पारा म्हणजे त्याच्या पीठाचं रूप नष्ट झालेला पारा मूर्छनानंतरच्या क्रियेत मिळतो. याच्यावरनं असं वाटतं की मर्दनानंतर त्याचं पीठच होत असावं आणि नंतर मग ते पिठाचं स्वरूप नष्ट होऊन गोळा झालेला पारा मिळत असावा. आता आज सोमवार आहे. मंगळवारी सकाळी मूर्छनाच्या क्रियेला आम्ही सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये असं आहे लिहिलेलं की जोवर पाऱ्याचे बारीक बारीक कण बहिरगोल भिंगाने सुद्धा दिसत नाहीत तोपर्यंत पारा मूर्छन करत राहावा. आता मंगळवारी बघू काय होतंय. ही त्रमूर्छनाची सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी कोफळ त्रिफळा आणि चित्रक मूळ यांच्या समावेत पाऱ्याचं खल करायचं आहे. आता हा खल करण्यासाठी कोरफड लागणार आहे आणि ती कोरफड नुसती टाकून उपयोग होत नाही कारण खलात तो खल नुसता त्या शिकावरनं सरकतो. यासाठी कोरफडीचा रस काढणं जरूर आहे आणि तो काढण्यासाठी आम्ही किशनीवर कोरफड किसून घेतलेली आहे. ही कोरफड आहे ती मी आता या ह्याच्यात किसतो आणि हे किसण्यामुळे कोरफडीतला सगळा रस बलत हा खाली उतरतो आणि त्यामुळे महत्त्वाचं काम कोरफडचं रस काढण्याचं हे सुरू केलेलं आहे. हा कोरफडीचं चीक रस खाली निघालेला आहे. या पातेल्यात कोरफडीची एकत्र करून आम्ही टाकतो. आज मूर्छनाची क्रिया करायला टाकायचं आहे पण अजूनपर्यंत पाण्याचा अंश पाऱ्यातनं निघालेला नव्हता. मात्र आज सकाळी
ज्या वेळेला चमच्यानी पारा हलवला त्यावेळेला मात्र हा सगळा पारा गोळा होऊन आलेला आहे पूर्वीसारखा. पहिला जसा दिसत होता तसा हा पारा झालेला आहे. आता याच्यानंतर पुन्हा गरम कांजी करून अगदी वस्त्रगाळ चूर्ण मी ज्या फडक्यातनं गाळून घेते ज्या चावणीतनं त्याच्यातनं गरम कांजी आणि तो मिसळलेला पारा असं फडक्यातनं ओतून पाणी खाली काढून घेतलं तरीसुद्धा पाऱ्यामध्ये पहिल्या मर्दनाच्या वेळेला जो मिश्रण जे तयार झालेलं होतं त्यातला काही भाग शिल्लक राहिलेला होता. म्हणून शेवटी रुमाल त्याच्यावर टाकून पाणी टिपून घेतलं आणि त्याला हा कण हे सगळे त्या मिश्रणाचे चिकटून आलेले आहेत. थोडासा पारा आलेला आहे तो आता झटकून काढता येईल. हा जो पारा स्वच्छ धुवून झालेला आहे तो माझ्या अंदाजाने पहिल्यापेक्षा जास्ती चमकदार दिसतो. म्हणजे मर्दन किंवा मूर्छन किंवा छेदन हे करताना जो पाऱ्याचा जी चमक होती त्यापेक्षा हा जास्ती चमकतो. मूर्छन संस्कार करण्याकरता आज 17 तारखेला सकाळी 11:15 सुरुवात केली. आता 11:13 झाली आहे पण हे करतानाच असं लक्षात आलं की पाऱ्याचे लगेचच बारीक बारीक कण पुन्हा व्हायला लागलेले आहेत. हे कडेला जे काढलेले आहेत खला बट्ट्याच्या हे बारीक बारीक कण पाऱ्याचे लगेच होत आहेत. एकूण 3 किलो 868 ग्रॅम पारा मर्दनाकरता टाकलेला होता त्यातला 3 किलो 824 ग्रॅम शिल्लक राहिलेला आहे 826 ग्रॅम. पण अजून पाण्यातला पारा बराच निघतोय तो मी काढून काढून तसाच येतो टाकतो मोजून टाकतो. आज 20 तारीख मंगळवारी ही सगळी प्रोसेस सुरू केली आहे शुक्रवार आणि काल रात्रीपर्यंत पाऱ्याचा गोळाच होता. काल आणि संध्याकाळी यातला थोडा बलक कमी केला पातेल्यात काढला आणि उरलेल्या पाऱ्यामध्ये त्रिफळा आणि चित्र हे पुन्हा घातलं 1:16 कारण साधारण अंदाजे 2 किलो पारा तो उरलेला होता. त्या 2 किलो पाऱ्यामध्ये आम्ही 1:16 प्रमाणात 1 किलोला त्रिफळा आणि चित्र घातलं आणि पुन्हा घोटायला सुरुवात केली. तरी सुद्धा काल रात्री 9 वाजेपर्यंत पाऱ्याचा गोळा तसाच होता तो मिसळत नव्हता. आज सकाळी पुन्हा खल चालू केला आणि खल गरम न करता आम्ही गार खलामध्ये आणि थोडंसं पाणी घालून हा खल करायला सुरुवात केली. सकाळी 7 वाजता सुरुवात केली तर 9:15 आहेत. 9:15 पाऱ्याचे बारीक बारीक कण व्हायला लागलेले याच्या आधीच दिसत होते पण आता ते कमी प्रमाणात आणखीन दिसतं. आणखीन कण बारीक झालेले आहेत. बहुतेक आता याच्यामध्ये नष्टपिष्टत्व या पाऱ्याचं होणार आहे. आज 23 एप्रिल मूर्छन या क्रियेला सुरुवात करून आज 7 दिवस झालेले होते पण तरीसुद्धा पारा आम्हाला हवा तसा त्या मिश्रणामध्ये दिसेनासा झाला नव्हता. आज शेवटी आम्ही त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातला आणि आश्चर्य म्हणजे ग्रंथात दिलेलं होतं की लिंबाचा रस घालून खाल्ल्यावर पारा वेगळा व्हायला सुरुवात होईल. तो जो काल रात्री वेगवेगळ्या गोळ्या मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या तर लिंबाचा रस घातल्यावर त्या सगळ्या एकत्र झाल्या आणि याचा काळा जो बलक आहे त्रिफळा आणि चित्रक मुळ्याचा त्याच्यामध्ये पारा अजिबात दिसत नाही. म्हणजे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे न होता लिंबाचा रस घातल्यावर पारा त्याच्यामध्ये आणखी मिसळला गेला आहे. थोडासा पारा आम्ही लिंबाच्या रसात घालून म्हणजे ते खलातलं मिश्रण लिंबाच्या रसात घालून हाताने ढवळून ठेवलेलं होतं त्यात पाऱ्याचे कण वेगवेगळे दिसत होते पण आता ते वाळवून उन्हात वाळवण्याकरता उन्हात ठेवलेलं आहे. शिवाय खलातल्या बाजूनी पाण्यातनं जो काही बालबलक निघालेला होता तो थोडासा धुवून आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यात हे पाऱ्याचे कण काही काही दिसत आहेत. बघू उन्हात वाळल्यावर आता काय होतं. आज सकाळी उत्थापनाला सुरुवात केलेली होती. आता 12:42 साधारण इथला अंदाजे 1 किलो तरी पारा वेगळा झाला असेल असं वाटतंय. बघू अजून बऱ्याच बलक शिल्लक आहे पातेल्यांमधनं काढलेला. हा सगळा वेगळा करून लिंबाचा रस घालून करून किती पारा त्यातनं निघतोय ते बघायचं. कांजी घालून खायला सुरुवात केली आणि लिंबाचा रस आणि गरम पाणी असं सगळं घालून खायला सुरुवात केल्यावर पारा बाकी घ्यायला सुरुवात झाली आहे. हा इथे पारा बाकी झालेला आहे.
हे पाणी आतला जो बलक होता तो सगळा धुवून काढला आणि त्या धुतलेल्या पाण्यामध्ये कदाचित खाली पारा असण्याची शक्यता आहे. या पातेल्यात थोडस पांढरा पांढरा कण दिसत आहे. या पातेल्यामध्ये त्या बलक धुवून काढलेला पाला पारा आहे. साधारण 1 किलो तरी पारा त्या बलकातनं धुवून निघाला. शिवाय बादलीमध्ये इथे पारा दिसतोय आणि या पातेल्यातही पारा असण्याची शक्यता आहे. आता उद्या सकाळी आत्ता ते स्थिरावायला ठेवले, संध्याकाळची 7 वाजलेले आहेत आणि आत्ता स्थिरावायला ठेवले, उद्या सकाळी पुन्हा गरम पाणी घालून ते धुवून काढणार. पाऱ्याच्या अष्टसंस्कारात पारा प्रत्येक संस्कारानंतर धुणे ही एक वेळखाऊ आणि कंटाळवाणी क्रिया आहे. परंतु ती जर केली नाही तर त्यामुळे पारा अनेक प्रकारे वाया जाण्याची शक्यता असते. त्यासाठी आता ह्या बादलीत 14 किलोचा बत्ता आम्ही धुवायला टाकलेला आहे. मूळ खलखल बत्त्यापासून बत्ता हा स्वतंत्र करून खलातनं बत्ता काढून तो धुतलेला आहे. त्याशिवाय खलही बाहेर काढून त्याची धुणून त्याच्यातला असलेला सर्व द्रव्य बाहेर काढण्याची क्रिया केलेली आहे. त्याशिवाय आता ह्या बादलीत तांबड्या बादलीत जे द्रव्य आहे त्यामध्ये ह्या नष्टपिष्ट झालेला जो पारा आहे तो कांजी आणि गरम पाण्यात धुवून त्यातून जे पाणी राहिलं आहे त्यातून पारा काढण्यासाठी ते स्थिर करायला ठेवलेलं आहे. त्याशिवाय आता या ठिकाणी वरच्या पातेल्यात असंच ह्या पाऱ्याचं जे नष्टपिष्ट झालेला पारा आणि इतर कल्क यांच्या मिश्रणातून पारा काढण्यासाठी तो मिश्रण हे गरम पाणी आणि कांजीत घातलं आणि त्यातून ते मिश्रणातून पारा तळात राहिलेला आहे आणि ह्या पातेल्यातून वरचं जे पाणी आहे ते पाण्यापासून अलग होऊन ते सायफनद्वारे आम्ही बाहेर काढत आहोत. दुपारी साधारण 3:15 वाजता पारा धुवायला सुरुवात केली होती. उत्थापनातनं बाहेर पडलेला तो संपायला 7:15 वाजलेले. आता या प्लास्टिकच्या कागदावर ओला 4 कोरफडीचा आम्ही टाकलेला होता. उद्या सकाळी ते वाळल्यावर त्याच्यावर जर काही पाऱ्याचे कण असले तर ते गोळा करून घ्यायचे. शिवाय अजून खल धुवायचा आहे. खलाच्या भोवताली पाऱ्याचे कण लागलेले दिसत आहेत. तो खल धुवून मग त्यातला पारा गोळा करून घ्यायचा. या पातेल्यामध्ये कोरफडीचा जो 4 होता तो गरम पाणी घालून आणि कांजी घालून आत्ता ठेवलेला आहे. शिवाय या पाण्यामध्ये बादलीमध्ये जे पाणी आहे ते सर्व पारा धुतलेलं पाणी पुन्हा गाळून याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणजे पारा जर खाली चाळणीतनं पडलेला असेल तर तो बाजूला उद्या सकाळी काढता येईल. धुतलेलं पाणी उन्हामध्ये आम्ही तापायला ठेवलेलं होतं म्हणजे वाळवायला. त्या पार पाणी उडून गेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेच पाण्याचे कण जमा झालेले आहेत. हे पाणीसुद्धा शिवाय वाळवायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा पाऱ्याची कण मिळतील. हे त्याच्यात तर सर्व चमकताना दिसतातच आहेत पाऱ्याचे. ते उद्या सकाळी गोळा करून घ्यायचे ठेवलेले. त्याच्यामध्ये काही पाऱ्याचे कण आहेत. पातेल्यात पारा आहे आणि या पातेल्यात सर्वात जास्त पारा आम्ही एकत्र करून ठेवलेला आहे निघालेला. उद्या सकाळी ते पाणी उडून जाईल कदाचित आणि नाही तर मग रुमालाला पाणी टिपून घेऊन वरचा पारा खालचा पारा रुमालातनं गाळून घ्यायचा म्हणजे मग तो स्वच्छ पारा आमच्या हातात येईल. एकंदर पाहता पहिल्या पाऱ्यापेक्षा आत्ता पुन्हा याची चमक जास्ती व्हायला लागलेली आहे असं वाटतंय. जी खलाच्या खालची ट्रे आहे त्या ट्रेमध्ये बराच पारा आहे. त्यातलं पाणी आम्ही काढून घेतलं आणि आत्ता थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून ट्रे तिरकी करून ठेवली म्हणजे सकाळी ते पाणी वाळेल आणि पारा कागदावर आम्हाला ट्रे उलटी करून काढून घेता येईल. स्वेदना संस्काराला आम्ही घटस्थापनेला सुरुवात केली. मधले 6 महिने मशीन तयार करण्यात गेले आणि त्याच्यानंतर आज 24 एप्रिलला मर्दन मूर्छन आणि उत्थापन हे 3 संस्कार पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 8 संस्कारांपैकी पारदाच्या 8 संस्कारांपैकी 4 संस्कार आज पूर्ण झाले.
तांब्याचा वापर करायचा असला तर मी शुद्ध तांब वापरायचं सांगितलं नसतं. तरी आयुर्वेदिक विचारानुसार आणि अशुद्ध तांब जर वापरलं तर ते खर्च जात नाही. त्यामुळे हे गोष्टीचं आहे. हे शुद्धीची ही प्रक्रिया आता आपण पाहत आहोत आणि ही जी प्रक्रिया आहे यामध्ये तांब्याच्या प्रक्रियेत आपण काम करायचे आणि साखर यात पहिले सक्रे गव्हामध्ये आढळणारे गुणस्थे आपण लोक आहेत त्यांची पहिली तेलांची स्थिती झालेली आहे. आणि आता ही जी दाखवत आहे ती साखरची स्थिती आहे. आपण लाल करतो साखर मिळवल्यानंतर होतात आणि त्यानुसार चाललेला आहे. आता हे जे आधी दाखवत येत आहे ते चार वेळा चालवून चार वेळा साखर मिळवून काढलेला आहे. त्याच्यानंतर साखरनंतर हे साधारण 1/4 किलो तांब आहे. हे आत्ताच शुद्ध करून झालेलं आहे. सकाळी 8 वाजता आम्ही सुरुवात केली होती, 7:45 आणि गॅसची ही मोठी टॉर्च असल्यामुळे आणि पत्रे चांगले पातळ मिळाल्यामुळे भराभर लाल होऊन ते ताकात बुडवून काढलेलं आहे. 7 वेळेला याची शुद्धी झालेली आहे. याच्यानंतर उद्या गोमूत्रात शुद्धी झाल्यानंतर ही जी कांजी करून ठेवलेली आहे त्या कांजीमध्ये 5वी शुद्धी होईल आणि मग नंतर 4थी शुद्धी होईल आणि मग त्याच्यानंतर कोळथाच्या काढ्यामध्ये 1 शुद्धी होईल. म्हणजे मग 5 वेळेला तैले तक्रे गवामूत्र याप्रमाणे 5 वेळेला आणि प्रत्येक औषधात 7 वेळेला तापवून म्हणजे टोटल 35 वेळेला धातू तापवून तो वेगवेगळ्या द्रव्यात बुडवून त्याची शुद्धी झाली. शुद्धी चालू आहे आणि गोमूत्रातली शुद्धी आता चालू आहे. तैले तक्रे गवामूत्रे त्यातलं गवामूत्र इथं स्टेनलेसच्या भांड्यात आहे आणि तांबं तापवून आता त्यात बुडवून त्याची शुद्धी चालली आहे. ही 3री वेळ आहे. एकूण 7 वेळा करायचं असतं. तर हे बघा, आता तांबं गोमूत्रात बुडवलं आणि त्याची शुद्धी चालू आहे. अष्टसंस्कार पाऱ्याचे करताना 5वी जी स्टेप आहे ती 5वी स्टेप आहे ती तिर्यक पातन किंवा ऊर्ध्व पातन वगैरे अशी आहे. त्याच्यामध्ये पारा तांब्याबरोबर लिंबाच्या रसातनं खालायचा असं सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा तांब्याच्या तारा आणल्या या एवढ्या जाडीच्या. त्याच्यानंतर त्या पाऱ्याच्या तांब्याच्या तारांचे हे असे बारीक बारीक तुकडे केले आणि ते खलात टाकून खलण्याचा प्रयत्न केला पण त्या तुकड्यांवर काहीही परिणाम झाला नाही. म्हणून त्याच्यानंतर तांब्याचा पत्रा आणला, हा अशा प्रकारचा अत्यंत पातळ, तो आयुर्वेदिक पद्धतीने शुद्ध करून घेतला आणि त्याच्यानंतर त्या तांब्याच्या पत्र्याचे हे असे बारीक तुकडे केले. तेही आम्ही खलात टाकले पण त्या खलातल्या त्या पाऱ्यांवर तुकड्यांवर काहीही परिणाम तांब्याचा झाला नाही. तुकड्यांवर परिणाम झाला नाही म्हणजे ते अजिबात बारीक झाले नाही. त्याची पावडर स्मूथ अगदी फाईन पावडर व्हायला पाहिजे. कारण ग्रंथात सांगितलेलं आहे की तांबं निशब्द होईपर्यंत खलायचं. आता निशब्द म्हणजे त्याचा खरखर असा आवाजसुद्धा खलामध्ये येता कामा नाही, तोपर्यंत ते खलायचं आहे. पण मुळात हे जे तुकडे आहेत हेच बारीक होत नव्हते. म्हणून हे पा, हे जे तांब्याचे तुकडे आहेत हे पहिले नंतर टाकले. तोपर्यंत हे तारांचे तुकडे आम्ही केले होते ते टाकले पण दोन्हीही गोष्टी खलामध्ये अजिबात बारीक होऊ शकल्या नाहीत. या दोन्ही तांब्यांच्या तुकड्यांवर आणि याच्यावर काही परिणाम खलात खलताना होत नव्हता. म्हणून आम्ही शेवटी ही तांब्याची पावडर अत्यंत फाईन पावडर आम्हाला मिळालेली आहे. थोडीशी महाग आहे, म्हणजे थोडीशी म्हणजे 400 रुपयाला 1/2 किलो अशा प्रमाणात आहे. तर ही पावडर आता आम्ही खलात टाकणार आहोत आणि मग ते पारा आणि लिंबाचा रस याच्याबरोबर खलायचे. आता ही पावडर इतकी बारीक आहे की मुळातच ती खलताना ती निशब्द असेल असं वाटतंय. म्हणजे त्याच्यावर
लिंबाचा रस वगैरे टाकला आणि पाऱ्याबरोबर खाल्लं की त्याच्यावर खरखर आवाज त्याचा खलामध्ये येणार नाही. ती रेख पातण्याकरता खलामध्ये तांब्याची पावडर, तांब्याची पावडर, पारा आणि लिंबाचा रस असं एकत्र खाल्याला टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे जे वरती तुकडे चमकत आहे तो पारा सगळा तांब्याच्या पावडरीला चिकटलेला आहे. लिंबाचा रस आटेपर्यंत हे खलट ठेवायचं आणि मग काढून त्याचं डिस्टिलेशन करायचं. पारा आणि तांब खदून त्याच्यात लिंबाचा रस घालून खनून त्याचा असा चुरा झालेला आहे. कुठलीच गोष्ट पाराही ओळखायला येत नाही आणि तांब्याचा चुराही ओळखायला येत नाही. त्याच्यानंतर तिरेक पातन करण्याकरता आम्ही हे बक पात्र, त्याला हा स्टँड, त्याच्यानंतर ही त्याची ट्यूब, त्याला खडकं गुंडाळलेलं आणि वरती पाणी पडतंय आणि ते वाफ पाण्यात त्याच्या पडेल असं पातेलं ठेवलेलं आहे. खाली गॅस पेटवून ठेवलेला आहे. आता पारा किती बाहेर पडतोय ते बघायचं. तिरेक पातन करताना हा पारा पातेल्यामध्ये गोळा झालेला आहे. या ज्या गोळ्या दिसत आहेत या पाऱ्याच्या, याच्यामध्ये हे जे बूच आहे त्या बुचाच्या तिथे पारा बराच गोळा झालेला आहे. हे पांढरे पांढरे कण जे दिसत आहेत ते सुद्धा सगळे पाऱ्याचे. आता ते पुन्हा खाली जात आहे, या भांड्यामध्ये पडतात आणि नंतर मग ते इथून गोळा होऊन या ट्यूबमधनं या पाण्यात पडतात. जो पारा गोळा करून ठेवण्याकरता जे पाणी ठेवलेलं आहे त्याचं कारण इथून जी वाफ येते, खाली गॅस लावलेले असल्यामुळे पाऱ्याची जी वाफ होते ती पाण्यात पडते आणि त्या वाफेचा कुणालाही पाऱ्याच्या वाफेचा त्रास होऊ नाही म्हणून ही ट्यूब पाण्यात बुडेल अशी ठेवलेली आहे आणि मग त्यातून पाऱ्याचे कण हे खाली गोळा होत. परवा जी ती रेत पातन करायला ठेवलं होतं, काहीतरी आमच्या चुकीमुळे या चंबूमध्ये खूप व्हॅक्युम निर्माण झाली आणि पातेल्यात जे पाणी होतं पारा गोळा करायला ठेवलेलं ते सगळं पाणी उलटं या चंबूमध्ये आलं आणि याला क्रॅक दिली. हे इथून फुटलं. ही नळी होती, ही या नळीचा हा जॉईंट आहे हा फुटला. हा जो वरचा एक बॉल होता काचेचा तो फुटला. मात्र एक झालं की याच्यात कुठलाही पारा वाया गेला नाही. त्या पाण्यामध्ये सगळा गोळा झालेला होता, थोडासा त्या चुऱ्यामध्ये राहिलेला, तर ते जे खाली राहिलेलं होतं ते हे सगळं मटेरियल आहे. त्याच्यामध्ये पाऱ्या तांब्याची जी पावडर टाकलेली होती त्याचं पुन्हा तांब होत आलेलं दिसतंय खालून. याच्यामध्ये अजून पारा आहे पण आता तो नवीन भांडं करायला दिलेलं आहे काचेचं या चंबूसारखं. तो आल्यावर मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे टाकून मग बाकीचं हे जे राहिलेलं आहे पारा आणि तांब्याची पावडर पहिलं खाल्लेलं ते टाकायचं आहे. खालामध्ये आणखीन तांब घातलेलं आहे. तांब्याचे कण कापलेले आम्ही मिक्सरमधनं काढले आणि त्या मिक्सरमधनं काढलेल्या कणांची बारीक पावडर झालेली आहे. ती लिंबाच्या रसात मिसळलेली आहे. आता आणखीन पारा आणि आणखीन तांब याच्यामध्ये घालायचं आहे. जवळजवळ 1.5 किलो पारा आणखीन उरलेला आहे तो याच्यात घालून एकूण आता 1200 ग्रॅम पारा तांब आपल्याला हवं आहे. त्यापैकी 770 ग्रॅम टाकून झालेलं आहे. उरलं 430 ग्रॅमचे आम्ही तुकडे करतो तर याच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे मग उरलेला पाराही त्याच्यामध्ये घालता येईल. पहिलं भांड आमचं फुटलं होतं त्यामुळे आम्ही हे नवीन
भांडं तयार करून अडवतं. त्याच्यामध्ये हे मधली ट्यूब जी दिसते त्याच्यामधनं पारा गोळा होऊन तो खालच्या भांड्यात येईल आणि पाण्याचं पातेलं आणि त्याच्यामध्ये पाण्यात ट्यूब सोडून ठेवलेली होती काचेची, पण त्यांनी व्हॅक्युम किंवा हे सगळं जमा होण्याकरता वस्तू काचेचं वेगळं भांडं दिलेलं आहे त्याला ही वेगळी आणखीन ट्यूब लावली आहे की पाण्याची वाफ जी असेल ती बाहेर निघून जाईल. या ट्यूबमधनं पाणी आत जातं. हे इथं पीप ठेवलं आहे, पिपातनं पाण्याची नळी लावली आहे आणि ती या काचेच्या नळीत जाते आणि तिथून त्या मधल्या ट्यूबला गारवा देऊन ते पाणी परत इकडे बादलीत आम्ही जमा करतोय. आता 6:06 आम्ही सुरुवात केलेली होती, आत्ता 6:08 झालेली आहेत. पहिल्यांदा आम्ही त्या इलेक्ट्रिकच्या ह्याच्यावर करायचा प्रयत्न केला पण नुसतेच पाऱ्याचे कण त्या मिश्रणाच्या वरती दिसत होते, ते बाहेर काही पडेनात 15-20 ठेवून सुद्धा, म्हणून पुन्हा गॅस लावून आम्ही गॅसवर ते ठेवलेलं आहे. आणि आता साधारण 5 मिनिटातच बराच पारा याच्यामध्ये गोळा झालेला दिसतोय. हा पाऱ्याच्या गोळ्या भराभर इथे जमा होत आहे. हे पाऱ्याचे कण इथे वरती किंवा काचेच्या भांड्याच्या भोवतात बाहेरच्या बाजूला म्हणजे कडेला जमा झालेले दिसत आहेत, बाहेरच्या बाजूला नाही आतल्या कडेला. आता ते वर वाफ होऊन जातात म्हणजे ऊर्ध्वपातन झालं, पुन्हा तेच थेंब खाली पडतात. आणि नंतर ते थेंब गोळा होऊन या भांड्यात पाराचे कण लगेच जमा होतात. मगाशी आपण 6:08 जेवढा पारा पाहिला होता त्याच्यापेक्षाही जास्ती आत्ता 6:16 झालेला आहे. या नळीतनं पाऱ्याच्या गोळ्या कडनं आलेल्या याच्या जाताना दिसत रोधन हा संस्कार आपण करत आहोत.